bicara. Om Namah Shivaya. Di sini ini belakang ini belakangnya apa? Masjid. Kasalah kita jalan tak kaya ni. पलीकडून झाडावरून काय ऐकून पहिल्या ते दुसऱ्या बाजूवरती साप चिकटून बसलेला आहे आणि आता बघूया त्याला कशा पद्धतीने आपल्याला त्याला रेस्क्यू करता येईल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्याला या सर्वांनी कॉल केला, यांचं सगळ्यात आधी मनापासून आभार. तर बऱ्याच वेळा काय होतं, रॅक पॅड जे असतं ते दुसऱ्या मजल्या बरोबर ना दादा, दुसऱ्या मजल्यावरती रॅक पॅड ठेवलं होतं त्याच्या खाली कपाटाच्या खाली, आणि त्याला एक घमन जातीचा साप येतो. बघा तुम्ही कशा पद्धतीने इकडं अडकून बसलेला आहे. तेल बॉटल घेऊन आलेलो आहे आणि तेल बॉटल इकडे घेऊन आलोय. आता तेलाने आपण त्याला काढणार आहे. रेड पॅड असतो ना, रेड पॅडला तो चिटकलेला आहे. हा सीन ते घेऊन आलो असतो. काय प्रॉब्लेम नाही, आपण करूया त्याला. ते काय होतं माहिती का, उंदीरसाठी आपण लावतो आणि मग हे त्याला चिटकून बसतात. उंदीर आले की हे त्यांना खाण्यासाठी येतात आणि झाडावरून येतात. आणि हा किती फ्लोर आहे दुसरा ना, झाडावरून येतात. झाड आहे ना, आता मी बघितलंय का नाही, आमचं रोजचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला कळून येत. रॅट पॅडला हात चिटकून बसलाय धामन, खूप म्हणजे बेकार. पलीकडून झाडावरून कशाला तिथे गेला होता काय माहिती. जाते त्यांना कपडा देतो नाही, कपडा दोन वाजता चिपका के पूरा फटक करणे का. त्याला म्हणलं होतं मी तिकडे नको खेळायला, सांगाडात त्या मामून काहीतरी ठेवलंय म्हणलं. तो बऱ्याच वेळा ह्याला असे पाल वगैरे किंवा उंदीरचे टाकतात ते खाण्यासाठी येत असतात आणि आता ह्याला साप चिटकून बसलेला आहे. बघ तुम्ही, आणि हा साप आला कुठून असं, हा दरवाजा लावलेला होता आणि त्याच्याखालून जागा होती. इकडं झाड आहेत, झाडांवरती पक्षी आणि त्यांची अंडी त्यांची पिल्लं खाण्यासाठी चढत असतात. आणि त्याचबरोबर हा वरती आलेला असून दुसऱ्या मजल्यावरती, तर आपण ह्याला इकडं उजाड्यातच घेऊया बाहेर आणि इकडं काढून घेऊया त्याला. तर कधी कंपनी झाली, तुमचं गोडाऊन झालं, वेअरहाऊस झालं, याच्यामध्ये आपण पॅड ठेवतो का, तो उंदीर आपल्याला त्रास देत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पॅड ठेवता त्यावेळेस काळजी घेणं खूप गरजेचं, त्यावेळेस तुम्ही चेक करत जा पॅड. आज बिनविषारी उद्या विषारी पण अडकू शकतो साप. तर आता ह्याला काढणार कसं आपण ते बघा. आपण ज्या पद्धतीने आम्ही काढतो त्या पद्धतीने तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू नका. जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. तर आधी आपण तेल टाकून दिलं की तेलाने असा व्यवस्थित निघतो. तेलाने काय होतं, असं व्यवस्थित असा हा साप निघतो, एकदम त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. पूर्णपणे बॉडीला सोडलं तेलाने, एकदम जी स्किन आहे ती एकदम परफेक्ट निघते. कारण हे जे चिकट असतं, खूप चिकट झालेलं असतं, ते निघत नाही.
हे बघा स्किन पुढे चिटकलेली त्याची, त्याचा थोडासा जबडा चिटकलेला आहे, तो पण आपण काढून घेऊ. फास्ट काढता येत नाही, फास्ट जर काढलं तर स्किन फाटू पण शकते कधी कधी. हळूहळू 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 काढायला लागतं आपल्याला. हो बाळा हो हो त्यालाने कुठल्याही प्रकारचं डॅमेज होत नाही आणि सापांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता बघा कसा मूव्ह करतोय हा साप, जाम चिटकलेला. व्यवस्थित करू बाप. तर आता थोडंसं निघालेलं आहे, कपड्याने साफ करून घेऊया. चांगली मोमेंट करतो पिवळ सर धामन आहे, या काळ्या रेषा धामन आहे त्या जबड्याखाली, आणि त्याचं तोंड निमवतो आणि कंटिन्यू त्याची लपलप येते, कंटिन्यू तो करत असतो असे. तर समजून जायचं की धामन जातीचा साप आहे. तर आता एकदम तो बऱ्यापैकी ओके झालेला आहे, कापडाने आपण त्याला पुसून घेऊया. चिटकतोय का बघायचं आपल्याला फक्त, नाही चिटकायचं तेल लावून चिकटते थोडंसं आहे. चिकट जे आहे ते सगळं कापडाला लागतेलं आहे, तेलाने पूर्णपणे साप असा कव्हर होतो. याला चिकट लागायचं, अजून एकदा दोनदा असं केलं की ते होऊन जाईल. हे साधारण आता जरी नाही म्हटलं ना, त्याच्या तोंडाला इकडे लागले बघा, थोडस चिटकलेलं आहे बघा, तोंडाला जास्त चिकटलेलं आहे. जबडा फक्त खाताना त्रास नाही झाला पाहिजे. आणि याचे डोळे दात आहेत ना, दात जलमले जलमले असतात सापा. एकदम नॉर्मल हेड कॅच केलेलं आहे, त्याला पण त्रास नाही हो, पण तो आ करतोय कारण हे चिटकून राहते जसं जबड्याला. हे बघा तिकडे थोडस मागच साप झाले, पुढचे एकदा करून घेऊया. बघा तुम्ही म्हणतो की साप चावतो, पण आता मी त्याला थोडंसं पुसतोय, पण त्याला माझ्याकडून भीती वाटत नाही आहे. आणि भीती वाटत नाही तर तुम्हाला चावत पण नाही. मी त्याचं पूर्णपणे ज्याचं तोंड आहे ते मोकळं सोडून दिलेलं आहे, पण त्याला जर माझ्यापासून भीती जाणवतच नाही तर तुम्हाला चावणारच नाही. कुठल्याही प्रकारचा मंत्र मारलेला नाही की तंत्र नाही, साप पकडण्याची एक कला असते, तीच आम्ही अवगत केलेली आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे, सापाबद्दल पूर्णपणे माहिती केलेली आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही साप पकडतो त्या पद्धतीने तुम्ही पकडू नका, मी वारंवार तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो. आता हाय बिनविषारी म्हणून आपण अशा पद्धतीने करतोय, एखादा विषारी असतात तर खूपच अवघड झालं असतं आपल्यासाठी रेस्क्यूसाठी. आणि कधीही कोणाला गरज भासली नंबरची तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. पूर्णपणे ते निघून गेलेलं आहे चिकट, त्याचं सगळं व्यवस्थित निघलेलं आहे. तर एकदा त्याला खाली सोडणार आहे आपण इकडं बघूया, ट्रॅव्हल करतोय का बघूया. बघू शकतो चांगल्या प्रकारे तो चालतोय, थोडीशी माती लागली अंगाला की पूर्णपणे तो असा पळायला चालू कर.
माती लागले की चिकटणार नाही तो कुठं. घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याला निसर्गात सोडून देणार आहे. आता तो बघा बाईटच्या मोडवरती आलेला आहे. आणि आपण बॅग मध्ये टाकूया आपल्या आणि त्याला सोडून देऊ निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. कट करून घ्यायच्या वरती आलेल्या माझी त्रास नाही होणार तुम्हाला. कारण काय होतं माहिती का, पलीकडून येणं साप येतात पलीकडून आणि सगळी झाडं रस्त्याच्या कडेने फेरून आहेत. त्या सोसायटीमध्ये खूप सारे निघतात आणि खूप सारे तुम्ही तिकडं पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे आणि गेलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात. इथं दिसणार तुम्हाला.